चला आज सकाळी सकाळी डोंबिवली नागरी सहकारी बँकेची ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झाली बघा. एक 5-6 दिवसापूर्वी एक आपला जुना विद्यार्थी ज्याने मला ते एक नोटिफिकेशन टाकलं होतं की सर लवकरच एक आमच्या बँकेचं ऑफिसर कॅडरचं नोटिफिकेशन अपेक्षित आहे, तर त्या नोटिफिकेशनचं एक झेरॉक्स किंवा एक पेपरचं कटिंग मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकलं होतं. सेम ॲडव्हर्टिजमेंट आज डिटेलमध्ये पब्लिश झाली. या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये कुठल्या कुठल्या कॅडरच्या पोस्ट आहेत, किती पोस्ट आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, बँक कशी आहे, जॉब अप्लाय करावं नाही करावं, याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ओव्हरऑल सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया नोटिफिकेशन पासून की नेमकी डोंबिवली नागरी सहकारी बँक आहे कशी. तर ही जी बँक आहे ही कॉपरेटिव्ह सेक्टरमधली महाराष्ट्रातली वन ऑफ द लिडिंग बँक आहे. वन ऑफ द लिडिंग म्हणेल मी, जसं सारस्वत नावाची एक बँक आहे बघा, कॉपरेटिव्ह सेक्टरमधली बँक आहे. ठाणे जनता सहकारी बँक आहे, सेम टू सेम त्याच पद्धतीने डोंबिवली नागरी सहकारी बँक आहे. जरी नाव असं लोकल वाटत असलं तरी बँकेची स्थापना जी आहे ही 1970 ची आहे, म्हणजे 6 सप्टेंबर 1970 मध्ये या बँकेची स्थापना झाली. सध्याच्या बँकेचं हेडक्वार्टर जे आहे हे ठाण्याला आहे. 68 एकूण ब्रांचेस आहेत यांच्या सध्या अक्रॉस महाराष्ट्र, 68 ब्रांचेस वेगवेगळ्या 15 शहरांमध्ये. बर जे नोटिफिकेशन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक पण तुम्हाला दिली आहे, जी लिंक मी पण तुम्हाला सांगतोय की या लिंकवर जाऊन तुम्हाला हे नोटिफिकेशन साठी अप्लाय करायचं आहे. आता ओव्हरऑल ही बँक जी आहे या बँकेत नेमकं कशा पद्धतीने स्ट्रक्चर असेल, तर अराउंड ही जी बँक आहे ही तुमच्या नॅशनलाइज बँकेसारखंच काम करणार आहे. सेम टाईपचे प्रोडक्ट आहेत, सेम टाईपची बँक आहे, डे टू डे वर्किंग पण तसं असणार आहे. फक्त कॉपरेटिव्ह बँक असल्यामुळं सॅलरी जी आहे ही ॲज कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँकचा पीओ, यांची सॅलरी ॲज कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँक पीओ थोडीशी लेस असेल. बाकी सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बँक पीओ सारख्या, म्हणजे नॅशनलाइज बँक पीओ सारख्याच आहेत. मग ओव्हरऑल या बँकेला जर अप्लाय करायचं असेल तर नेमकं याच्या कुठल्या वॅकन्सीज सध्या निघाल्या आहेत बघा. यांच्या सध्या असिस्टंट मॅनेजर कॅडरच्या वॅकन्सीज निघाल्या आहेत, म्हणजे AM कॅडरच्या. मग नॅशनलाइज बँकेमध्ये जे असिस्टंट मॅनेजर भरले आहेत ज्याला प्रोबेशनरी ऑफिसर आपण म्हणतो, सेम टू सेम त्याच पद्धतीच्या यांच्या 31 जागा यावर्षी यांनी नोटिफिकेशनमध्ये पब्लिश केल्या आहेत, 31 जागा. आता जरी वॅकन्सीज कमी असल्या तर ऑफकोर्स ऍप्लिकेशन पण कमी आहेत, असणारच आहेत, कारण यांची एक सगळ्यात महत्वाची अट काय बघा, कॅन्डिडेट शुड हॅव कॅपॅसिटी टू रीड राईट अँड स्पीक इन मराठी. म्हणजे याच्यामध्ये एक फायदा असा आहे की कॅन्डिडेटला मराठी बोलता लिहिता आणि वाचता यायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय होतं की अदर स्टेटचे कॅन्डिडेट जे आहेत ही इथे ऍप्लिकेशन करू शकणार नाहीत, अदर स्टेटचे कॅन्डिडेट इथे अप्लाय करणार नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात वॅकन्सी किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कॉम्पिटिशन आहे. बर एज लिमिट नॉर्मली ऑफिसर कॅडरची एज लिमिट 21 ते 30 वर्षांपर्यंतची असते, यांची एज लिमिट 28 वर्षांपर्यंतची. हाही एक फायदा आहे की बरेच जण जे आता 21 पासून 28 वर्षाच्या शेवटपर्यंत आहेत किंवा 2-2, 3-3 वर्षांपासून आम्ही प्रिपरेशन करतोय पण फायनल सिलेक्शन थोड्या थोड्या मार्कांवरून जात आहे आणि आता नॅशनलाइज बँकेत सिलेक्ट होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट संपत आले आहेत किंवा एज संपत आले, तर अशा लोकांनी मला वाटतं इथं अप्लाय करायला पाहिजे. याची एक्झाम फीस जी आहे ही 800 रुपये, म्हणजे ऍप्लिकेशन फीस ज्याला आपण म्हणतो ही 800 रुपये. कॅटेगरी वाईज जे आहे जागा असेल किंवा कॅटेगरी वाईज फीज असेल किंवा कॅटेगरी वाईज एजचं रिलॅक्सेशन असेल हे कुठेही मेन्शन केलेलं नाही, कारण प्रायव्हेट बँकांमध्ये आणि कॉपरेटिव्ह बँकांमध्ये हे स्ट्रिक्टली पाळलेलं असतं की हे गोष्टी सांगत नाहीत किंवा ओव्हरऑल या इन्फॉर्मेशन ते सांगत नाहीत किंवा रिलॅक्सेशन देत नाहीत असं म्हणलं तरी चालेल. इवन ऍक्सिस बँक सारख्या ICICI बँक सारख्या रिक्रुटमेंट बँक ज्या आहेत या इवन वॅकन्सीज पण सांगत नाहीत की आमच्याकडे वॅकन्सीज किती आहेत, पण एक आपलं नशीब चांगलं की यांनी आपल्याला वॅकन्सीज सांगून दिल्या. आता ऍक्च्युअली यांनी जरी वॅकन्सीज सांगितल्या असल्या तरी याला निगेटिव्ह घेऊ नका, मी पुन्हा सांगतोय सगळ्यांनी याला अप्लाय करा, कारण जे जेन्युअन तयारी करणारे मुलं असतात ते याला अप्लाय करत नाहीत, म्हणून ज्या लोकांचं प्रिपरेशन थोडंसं बिलो ॲव्हरेज आहे अशा लोकांचं सिलेक्शन होण्याचे चान्स इथं जास्त असतात. बर पुढे आता एलिजिबिलिटी, कोणकोण याला एलिजिबल आहे, यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पण एक कंडिशन आहे ज्यामुळे अजून कॉम्पिटिशन थोडंसं कमी होऊन जातं. कसं, ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन आर्ट्स सायन्स कॉमर्स ॲग्रिकल्चर किंवा मॅनेजमेंटमधून झालंय असे लोक अप्लाय करू शकतात. जे लोक
ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मेडिकल पॅरामेडिकल किंवा कुठलंही टेक्निकल ग्रॅज्युएशन झालं असेल तर असे लोक अप्लाय करू शकत नाहीत. इन शॉर्ट, इंजिनियर्स आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस पोस्ट. म्हणजे इंजिनिअरिंग वाले लोक अप्लाय करू शकत नाहीत. ऑफकोर्स आर्ट्स कॉमर्स सायन्स वाले लोकांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. सर इंजिनिअरिंग वाले का अप्लाय नाही करू शकत, याच्या मागचं रिझन पण असू शकतं की यार इंजिनिअरिंग वाले लोक जे आहेत हे मे बी काय म्हणतात पब्लिक सेक्टर बँक जॉईन करतात, हे कॉपरेटिव्ह बँक जॉईन करणार नाहीत, आणि केली जरी डोंबिवली नागरी सहकारी बँक तर पुन्हा सोडून जाण्याचे चान्स असतील. मग त्यामुळं त्यांना असं वाटतं असेल की नकोस यार यांना या रिक्रुटमेंट प्रोसेस पासून कधी बाजूला ठेवलं बरं. ठीक आहे, तर मे बी हे एक वन ऑफ द रिझन असेल की इंजिनिअरिंग वाल्यांना अप्लाय करता येत नाही आहेत. तर हा एक कन्फर्म आहे की इंजिनिअरिंग वाले एलिजिबल नाही आहेत. बर सगळ्यात महत्वाचं, इकडे कुठेही मिनिमम पर्सेंटेजची अट नाही आहे. नो मिनिमम पर्सेंटेज कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की पर्सेंटेजची अट नाही आहे. सोबत कम्प्युटर लिटरसी. कम्प्युटर लिटरसी म्हणजे एखाद्या कम्प्युटरचा डिप्लोमा डिग्री लेवलला, एखाद्या कम्प्युटरचा सब्जेक्ट तुम्ही शिकलेला असला तरी चालेल, किंवा एखादा कम्प्युटरचा सर्टिफिकेट कोर्स तुमच्याकडे असावा, लाईक MScIT टॅली वगैरे या टाईपचा एखादा कोर्स असेल तरी चालेल, किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएशनला तुम्ही कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकला असाल तरी तुमचे कम्प्युटर लिटरेसी सर्टिफिकेट ते ॲज्युम केलं जाईल. बर याला कधी कधीपासून अप्लाय करायचं बघा. याचे ॲप्लिकेशन जे आहेत हे 2 मे पासून 23 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट. टेंटेटिव्हली 1 जूनमध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये लगेचच्या लगेच याची एक्झाम होईल, आणि एक्झाम जूनमध्ये असल्यामुळं त्याच्या अगोदर 6-7 दिवस अगोदर त्यांचं म्हणणं आहे की एक्झामचे कॉल लेटर आम्ही पब्लिश करू. इंटरव्ह्यू इमिडिएटली एक्झाम नंतर रिझल्ट लागेल, आणि रिझल्ट लागल्यानंतर इंटरव्ह्यूचे 15 दिवस अगोदर किंवा रिझल्टचा डेट जो आहे, सपोज आता नॉर्मली जूनमध्ये जर यांची एक्झाम झाली तर मी कन्फर्म सांगतो की जूनमध्येच हे निकाल लावतील आणि जुलैमध्ये इंटरव्ह्यू घेतील. मोस्ट प्रॉबेबली जुलै एंडिंगला तुमच्या हातात कॉल लेटर ऑफर लेटर असेल. ज्या लोकांचं सिलेक्शन होईल अशा लोकांच्या हातात जुलै मॅक्सिमम ऑगस्टमध्ये ऑफर लेटर असेल, कारण यांची सिलेक्शन प्रोसेस फास्ट असते, पटापट सिलेक्शन प्रोसेस असते. इवन यांच्या एक्झामसुद्धा TCS म्हणजे IBPS घेतं. मग याचा फायदा कसा आहे, TCSने एक्झाम घेतल्यामुळं पूर्ण जो एक्झामचा पॅटर्न आहे हा बँकिंगचा आहे, ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. बरेच जण म्हणतात की अरे यार ते कॉपरेटिव्ह सेक्टर आहे त्याच्यात पैसे बिशे चालतात का, अजिबात नाही, असं कुठलंही चालत नाही, ट्रान्सपरंट प्रोसेस ही TCS एक्झाम कंडक्ट करते. त्यामुळे औरंगाबादच्या IOM Digital एक्झाम होणार आहे. ठीक आहे, बाकी आता याची नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा यांची सिंगल एक्झाम होईल, आणि एक्झाम नंतर इमिडिएटली इंटरव्ह्यू होईल. एक्झामचं पॅटर्न कसा असेल बघा. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 50 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क, रिझनिंग आणि कम्प्युटर इन्क्लुडेड आहे पण कम्प्युटर नॉर्मली विचारत नाही, आणि क्वांटचे 50 क्वेश्चन 50 मार्क. असे जर तुम्ही बघितलं तर 190 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत. का? इंग्लिशचे 10 मार्क कमी केले आणि रिझनिंगचे 10 मार्क वाढवले. एक्झाम फक्त इंग्लिशमध्ये होईल. सेक्शनल टायमिंग आहे आणि सेक्शनल कट ऑफ आहे. सेक्शनल कट ऑफ आहे का? सेक्शनल कट ऑफ, यस, सेक्शनल कट ऑफ आहे. सेक्शनल टायमिंग दिलाय. मग ओव्हरऑल तुमचं इंटरव्ह्यूसाठी फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होईल, तर या एक्झाममध्ये मिळालेल्या मार्क्सला डिसेंडिंग ऑर्डरने लावतील, आणि एका जागेसाठी 3 किंवा 4 या हिशोबाने वॅकन्सीज जशा असतील त्या हिशोबाने तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील. इंटरव्ह्यू प्रोसेस एकदम सिंपल होते. मराठीत इंटरव्ह्यू होतात एकदम बेसिक मराठीमध्ये, कारण त्यांनी सांगितलंच आहे की मराठी लिहिता वाचता बोलता यायला पाहिजे. बर तर ही सिलेक्शन प्रोसेस आहे, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. या एक्झामला अप्लाय करण्यामागचं एक वन ऑफ द रिझन असंही असू शकतं आहे की चला यार सिंगल एक्झाम आहे, प्री मेन्सची कटकटणी, खूप दिवसांपासून प्री देतोय, प्री पास होतोय, मेन्समध्ये क्वालिफाय होत नाही, असे बरेच लोक आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना हा बेनिफिट होईल की या केसमध्ये सिंगल एक्झाम आहे आणि लगेचच्या लगेच तुम्हाला इंटरव्ह्यू येईल. बर पुढे बघा. एक्झामचा पॅटर्न झाला का? हा एक्झामचा पॅटर्न झाला. बर आता कॉमन क्वेश्चन काही लोकांच्या मनात असतील. एक पहिला कॉमन क्वेश्चन जो मी आत्ता घेऊन टाकला की सेक्शनल कट ऑफ आहे का, तर हो सेक्शनल कट ऑफ ऑफकोर्स या एक्झामला आहेच. त्यानंतर
काही लोकांच्या मनात हाई डाऊट असेल की जॉब परमनंट आहे का, काही लोकांच्या मनात हाई डाऊट असेल की जॉब परमनंट आहे का, हो हा जॉब परमनंट आहे, हा जॉब परमनंट आहे, तुम्हाला कुणीही तुमच्या जॉबवरून काढू शकत नाही. जॉब टेम्पररी नाही, जॉब परमनंट आहे. आपले बरेच लोक सध्या या बँकांमध्ये जॉब करत आहेत. त्यानंतर ओव्हरऑल ग्रोथ कशी आहे, ग्रोथ आता जर तुम्ही तसं बघितलं ना तर असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्ही जॉईन होत आहेत आणि बँक थोडी छोटी आहे ॲज कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँक, ही कंपॅरेटिव्हली खूप छोटी बँक आहे, त्यामुळे ॲज कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँक यांची ग्रोथ थोडी स्लो असणार आहे. पण यांचा एक बेनिफिट असा आहे की एखादा विद्यार्थी आहे ज्याला बँकिंग सोबत सोबत एमपीएससी करायचं आहे, एखादा विद्यार्थी आहे ज्याला मला वाटतं की बँकिंग सोबत सोबत एसएससी करायचंय, बँकिंग करणं माझं एम नाहीये, मग अशा व्यक्ती याने जॉईन करावं, जॉईन करावं. बँकेत लोड थोडासा कमी आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट ॲज कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँक थोडासा कमी आहे, बाकी लोकांसोबत कॉन्टॅक्ट तुमचा कमी येईल, त्यामुळं ॲज कम्पेअर्ड टू पब्लिक सेक्टर बँक इकडं अभ्यासाला स्कोप आहे, थोडासा एक्स्ट्रा टाइम तुम्हाला मिळेल. मग ग्रोथ कमी आहे पण तोही एक त्याचा एक ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज जरी असला त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की तुमच्याकडे पर्सनल अभ्यासाला टाईम जास्त आहे, मग इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचा अभ्यास करून हा जॉब करू शकता किंवा जॉब करून अभ्यास करू शकता. बर, इकडे जॉबचं प्रेशर असतं का, बघा जॉबचं प्रेशर वगैरे नसतं पण नॉर्मली जे बँकांमधचे जे प्रोडक्ट आहेत जसं लाईफ इन्शुरन्स असेल, हे प्रोडक्ट नॉर्मली या बँकेचा त्याचा ॲसा जास्त संबंध नाही आहे. म्हणजे जसं प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये, पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आज इन्शुरन्स विकायला खूप जास्त प्रेशर आहे, तर तेवढं प्रेशर इकडे कंपॅरेटिव्हली नाही आहे, तो एक बेनिफिट आहे. तर या अशी काही दोन तीन कॉमन डाऊट्स तुमचे जे असतील ते मला वाटतं या पद्धतीने असावेत. अजून तुम्हाला असं वाटलं की नाही सर मला काही डाऊट्स आहे या रिगार्डिंग, तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता. बाकी ॲप्लिकेशन कसं करायचं, तर ऑलमोस्ट ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ही सेम ॲज आय बी पी एसच आहे. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन भरा, एज्युकेशनल डिटेल्स भरा, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करा, त्यानंतर तुमचा हँड रिटन डिक्लेरेशन जे हे स्कॅन करून अपलोड करा. त्यामुळं ओव्हरऑल ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ही ऑलमोस्ट सेम ॲज अदर बँकिंग एक्झाम सारखीच आहे, तसंच ॲप्लिकेशन करायचं. बाकी तुम्हाला जी वेबसाईट मी दिली आहे, ही सुरुवातीला जी वेबसाईट सांगितली, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. बाकी काहीही डाऊट असेल मी नंबर तुम्हाला दिला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. टेंटेटिव्हली जूनमध्ये एक्झाम होईल, एस बी आय क्लर्कची एक्झाम ऑगस्टमध्ये होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बरं, हां अजून एक महत्त्वाची गोष्ट, यांचे एक्झाम सेंटर कुठे आहे, यांचे एक्झाम सेंटर कुठे आहे, तर यांचे महाराष्ट्रामध्ये 10 सेंटर आहेत. बघा इथं होतं एक्झाम सेंटर, कुठे गायब झाले काय माहिती, होते एक्झाम सेंटर होते, तर मी सांगतो एक्झाम सेंटर जे आहेत यांचे, यांचे एक्झाम सेंटर या ठिकाणी आहेत. औरंगाबाद आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, औरंगाबाद आहे, त्यानंतर मुंबई आहे, मुंबई आहे, पुणे, पुणे आहे, त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर नागपूर आहे, नागपूर आहे, त्यानंतर अमरावती पण आहे, अमरावती पण आहे, असे एकूण 10 सेंटरची यांची लिस्ट आहे. कोल्हापूर आहे, कोल्हापूर हे सुद्धा सेंटर आहे, अशी एकूण 10 सेंटरची लिस्ट आहे. त्यामुळे याचा एक सगळ्यात जास्त फायदा हा पण आहे की चला यार मी फॉर्म भरलाय 800 रुपये गेले, पुन्हा मुंबईला पुण्याला जाण्याची गरज नाही, औरंगाबाद सारख्या एक्झामला सेंटरला तुम्ही एक्झाम जाऊन देऊ शकता. ठीक आहे, तो ओव्हरऑल फॉर्म भरावा का, तर मी म्हणेल येस फॉर्म भरा. ज्या ज्या लोकांचं नुकसान काय होणार आहे, जे जे फॉर्म भरले वाईटातलं वाईट काय होऊ शकतं, तुमचे 800 रुपये जातील, यापेक्षा वाईट काहीच नाही होणार आहे. आणि एस बी आय क्लर्कच्या अगोदर तुम्हाला एक एक्झाम द्यायला भेटेल जिचा सेम पॅटर्न आपल्या बँकिंगच्या एक्झाम सारखा आहे. ठीक आहे, बाकी काही डाऊट्स असतील मी नंबर दिले त्या नंबरला कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच. परत एकदा